गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन या सब्जेक्टबद्दल माहिती बघितली. त्यामध्ये आपण काय काय कंटेंट शिकणार आहे, कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, ते आपण सगळं बघितलं. आता ह्यानंतर आपल्याला थोडंफार त्यानंतर आपण टीचिंग स्कीमसुद्धा बघितली. आता ह्यामध्ये जे आपण युनिट कवर करणार आहे त्या प्रत्येकाला एक वेटेज दिलेलं आपल्या टीचिंग स्कीममध्ये. त्यानंतर जो पहिला युनिट आहे थर्मल पॉवर प्लांट्स, कोल, गॅस ऑर डिझेल अँड न्यूक्लिअर बेस्ड, ह्या पहिल्या युनिटला टोटल 30 मार्क्स आपल्याला थेअरी एक्झामला विचारणार आहेत. त्यानंतर सेकंड युनिट लार्ज अँड मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट, त्यासाठी आपल्याला 16 मार्क्स दिलेले आहेत. 16 मार्क्सचे क्वेश्चन एक्झाममध्ये आपल्याला विचारतील. आणि ऑल्सो थर्ड युनिट सोलार अँड बायोमॅस बेस्ड पॉवर प्लांट, हा सुद्धा आपला 16 मार्क्सला चॅप्टर आहे किंवा युनिट आहे. आणि चौथा जो युनिट आहे वाईन पॉवर प्लांट, हा आपल्याला आहे 10 मार्क्ससाठी. 10 मार्क्सचे जे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन ह्या युनिटवरून आपल्याला विचारले जाते. आणि जो लास्ट चॅप्टर आहे, युनिट जो आहे आपला इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम, हा आपल्याला 15 मार्क्ससाठी विचारणार आहेत. हा आपल्याला 15 मार्क्ससाठी विचारणार आहे. अशा करून टोटल आपल्याला 70 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. आणि ह्याच्यावर आपण थेअरी एक्झाम द्यायची आहे. हे झालं आपलं प्रत्येक युनिट वाईज त्या युनिटचं जे काय वेटेज आहे ते आता आपण बघितलं. आता यानंतर आपण आपला मेन सिलेबस स्टार्ट करू. त्यातला पहिला युनिट आहे थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट्स, आता थर्मल पॉवर प्लांट्स म्हणजे काय, थर्मल म्हणजे काय, ह्यामध्ये आपण काय करणार आहे हे आपण बघणार आहे. काय असं थर्मल पॉवर प्लांट, तर हे जे आपण युनिट आत्ता बघणार आहे त्यामुळे आपण काय आउटपुट देणार, तर इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट कशी होते याची आपण माहिती बघणार आहोत. बरोबर, इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे जनरेट केली जाते, ते प्लांट कसे असतात, त्याचे लेआउट काय आहेत, हे आपण सगळी इथं बघणार आहे. आता थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय केलं जातं, तर जी काय हीट एनर्जी आहे, हीट एनर्जी जी आहे ते वेगवेगळे आपले जे काय सोर्सेस असतात त्या सोर्सेसकडून जी काय हीट एनर्जी आहे त्या हीट एनर्जीचं आपण काय करतो, कन्वर्जन करतो इलेक्ट्रिकसिटीमध्ये. हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकसिटीमध्ये कन्वर्जन कशा प्रकारे होतं, कोणते कोणते प्लांट आहेत, कोणते कोणते रॉ मटेरियल यूज केले जातात, ते आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण यात बघू इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन काय आहे चॅप्टरची, आता सुरुवातीचा हा पहिला चॅप्टर आहे. तर आपल्याला माहीत पाहिजे की आपण एक प्रकारची एनर्जी तयार करणार, इलेक्ट्रिसिटी काय तर एक प्रकारची एनर्जी आहे जी आता आपल्या वर्ल्ड वाईडला सगळीकडे इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. बरोबर, तर सुरुवातीला आपण बघू एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे काय, एनर्जी कन्वर्जन म्हणजे काय असतं ते बघू, कशाप्रकारे एनर्जी कन्वर्ट होते ते आपण बघू. तर आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन माहीत आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन म्हणजे काय, तर ऊर्जा अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतं आपल्याला, तर एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे काय, तर ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला असा सांगतो की ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही, परंतु जे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते, हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे, जो आपण आधी 7वी-8वीला किंवा 8वी-9वीला आपण हा बघितलेला आहे, सगळ्यांना माहीत आहे. बरोबर, हा झाला ऊर्जा अक्षयतेचा नियम. ह्या नियमावर आपण काय करणार आहे, तर आपलं जी काय एनर्जी कन्वर्जन आहे ते आपण बघणार आहे. त्याचा पहिला बघू. आता ही एक सिंपल ब्लॉक डायग्राम आहे एनर्जी कन्वर्जनची. आपले जे काही सभोवताली जे काही एन्व्हायरमेंट आहे, नेचर आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे एनर्जी सोर्सेस असतात. बरोबर, मग अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे सोर्सेस आहेत ते आपण काय करणार आहे, तर इनपुट म्हणून प्राईम ह्या ब्लॉकला देणार आहे किंवा प्राईम मूवरला देणार आहे. प्राईम मूवर काय करतो, तर जी काय वेगवेगळे एनर्जी सोर्सेस आहे त्यांचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं. सुरुवातीला काय करतं, त्या डिफरंट एनर्जी सोर्सेसचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं, आणि हे मेकॅनिकल
एनर्जी पुन्हा आपण काय करतो अल्टरनेटरला देतो. अल्टरनेटर काय करतं तर पुन्हा त्या मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतं. बरोबर, इथं बघा आर वाय बी आपण दिलं तीन टर्मिनल. किंवा आणखी एकदा सोप्या वाक्य सांगता येईल की सपोज जे काही वेगवेगळे एनर्जी सोर्सेस आहेत ते आपण काय करतो प्राईम मूवरला देतो. आता इथं जे काय प्राईम मूवर आपण यूज करणार आहे ते काय असू शकतात, टर्बाईन. टर्बाईन हे आपण प्राईम मूवर यूज करणार आहे. एनर्जी सोर्स टर्बाईनवर आल्यामुळं काय होतात तर टर्बाईन रिव्हॉल्व होतात किंवा रोटेट होतात, त्यामुळे त्यांच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मेकॅनिकल एनर्जी मिळते. ही मेकॅनिकल एनर्जी का तयार झाली आहे ती नंतर आपण काय करतो ह्या टर्बाईनला हे अल्टरनेटर जे असतात ते कपलिंग केले असतात. हे काय तर इथं कपल केलं म्हणजे अटॅच केले असतात. जसं जसं टर्बाईन फिरेल तसंच काय होतात त्याच्या करस्पॉन्ड जी काही मेकॅनिकल एनर्जी तयार झाली आहे त्यामुळं हे कपल केलेले अल्टरनेटिव्हसुद्धा काय होतात रिव्हॉल्व होतात. आता इथं जे काय अल्टरनेटर आपण यूज करणार आहे ते आपले असणार आहे जनरेटर. ते काय असणार जनरेटर्स. आता हे काय करतात हे जनरेटर्स जी काय मेकॅनिकल आहे त्यांना मिळालेले आहेत त्या एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्जन करतात आणि आपल्याला काय होते तर डिफरंट सोर्सेसकडून आउटपुटला इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिसिटी आपल्याला ह्यामध्ये मिळते. इथं काय केलं आपण तर एनर्जी कन्वर्ट केली. इथं कुठेही एनर्जी आपण डिस्ट्रॉय केली नष्ट केली नाही किंवा निर्माण केली नाही, फक्त काय केलं एनर्जी एका रूपातून दुसऱ्या रूपात कन्वर्ट केली. हा आपला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन, समजलं. आता ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे थर्मल एनर्जी आपण कशी निर्माण करणार किंवा थर्मल जे काय पॉवर प्लांट आहे त्यामध्ये काय केलं जातं. तर त्यामध्ये काय करतात तर हीट एनर्जी जी काय ती हीट एनर्जी जी काय आहे ती आपण काय करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. अशा कन्वर्टसाठी प्लांट निर्माण करतो आणि असे जे प्लांट आहेत त्यांना आपण म्हणतो थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट आपण म्हणतो. मग थर्मल पॉवर प्लांटचे डेफिनेशन काय, हीट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड सच प्लांट्स ऑफ कन्वर्जन आर कॉल्ड ॲज थर्मल पॉवर प्लांट. आता वेगवेगळ्या प्रकारचे ते आपण काय करतो त्यासाठी थर्मल पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करण्यासाठी तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण सोर्सेस यूज करतो टर्बाईन रिव्हॉल्व होण्यासाठी. प्रायमरी मूवर मूव होण्यासाठी आपण काय करतो तर वेगवेगळे सोर्सेस यूज करतो. त्या सोर्सेस त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. त्यातलं आपण जर बघितलं तर क्लासिफिकेशन जर बघितलं पॉवर स्टेशनचं तर त्याचा पहिला जो क्लासिफिकेशन आहे ते आहे स्टीम पॉवर टर्बाईन. काय तर स्टीम पॉवर स्टेशन. आज सिम्पली कारखान्यामध्ये वगैरे आपण बघितलं तर एक बॉयलर असतो किंवा सिम्पल तुम्हाला बॉयलर माहीत आहे बॉयलर म्हणजे काय जास्त हीट असते तिथं. बरोबर, असे जे काय बॉयलर आहेत त्यामध्ये आपण काय करतो आता थर्मल पॉवर प्लांटमध्ये सुद्धा बॉयलर असतात. त्यात काय केलं जातं तर बॉयलरमध्ये दगडी कोळसा म्हणजे आपण त्याला कोल म्हणतो दगडी कोळसा काय केलं तो जाळला जातो बर्निंग केलं जातं त्याचं आणि त्या दगडी कोळसा बर्न केल्यामध्ये जे काय होते तर हीट निर्माण होते आणि ती हीट निर्माण झाल्यामुळं त्या बॉयलरमध्ये थोड्या प्रमाणात किंवा त्या बॉयलरमध्ये आपण काय करतो तर वॉटर म्हणजे पाणीसुद्धा असतं. आता ज्या अर्थी कोळसा हीट होतो बॉयलरमध्ये त्या अर्थी काय तिथलं टेम्परेचर इन्क्रीज होणार आणि जर टेम्परेचर इन्क्रीज असेल तर काय होतं जी काय पाणी आहे तिथं त्या पाण्याची काय होणार पाण्याची वाफ होणार. बरोबर, आणि ती वाफ आपण काय करतो आउटलेट थ्रू बाहेर काढतो आणि ती वाफ आपण काय करतो ती वाफ पुन्हा आपण कशाला देतो तर टर्बाईनला देतो स्टीम. वाफ म्हणजे स्टीम. बरोबर, ती स्टीम काय करतो आपण पुन्हा टर्बाईनला देतो आणि त्या स्टीम टर्बाईनला प्रोड्यूस झाल्यामुळे तो टर्बाईन काय करतो रोटेट होतो. तो टर्बाईन रोटेट झाल्यामुळं तिथं काय होते तो टर्बाईन मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करतो आणि ही मेकॅनिकल एनर्जी आपण पुन्हा काय देतो तर जनरेटरला देतो आणि जनरेटर काय करतो तर त्या मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं.
आणि ह्यामध्ये आपण जे काय टर्बाईन यूज केला जातो त्या टर्बाईनला म्हणतात स्टीम टर्बाईन, आणि हे जे प्लांट आहे त्याला म्हणतात आपण थर्मल प्लांट किंवा स्टीम प्लांट। ह्याला काय म्हणतात? थर्मल प्लांटसुद्धा आपण याला थर्मल प्लांट सुद्धा आपण याला म्हणू शकतो। हे झालं पहिलं क्लासिफिकेशन ऑफ द पॉवर स्टेशन। सेकंडचं पहिलं तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन। आता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे काय ते आता आपण बघू। हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जर बघायचं झालं तर आपण जे आपण युनिट प्रत्येक स्टार्ट करतो युनिटबद्दल आपण काय काय शिकणार हे बघत होतो या सब्जेक्टमध्ये। त्यावेळी तो सेकंड चॅप्टर जो काय स्मॉल अँड लो और मीडियम हायड्रो पॉवर प्लांट हायड्रोलिटिक पॉवर प्लांट होतो बरोबर। त्यावेळी तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली मागच्या लेक्चरला। तर काय करतं हायड्रोलिटिक पॉवर प्लांट? तर वॉटरची जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे हाय लेवलला त्याचा यूज करून टर्बाईन रिव्हॉल्व करतात किंवा टर्बाईन रोटेट करतात। मग असे जे टर्बाईन आहे ते काय करतात? टर्बाईन रोटेट झाल्यामुळं ते काय करतात तर मेकॅनिकल एनर्जी आउटपुटला जनरेट करतात आणि ती एनर्जी पुन्हा आपण काय करतो तर जनरेटरला येतो आणि जनरेटर पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतो। हे झालं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन। त्यानंतर नेक्स्ट आहे न्यूक्लिअर पॉवर स्टेशन। आता न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये काय केलं जातं तर जो का न्यूक्लिअर आहे त्याचं फिजन प्रोसेस केली जाते आणि ती फिजन प्रोसेस केल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याला काय मिळते तर हीट मिळते आणि ही हीट पुन्हा आपण काय करतो तर वॉटर जे काय किंवा पाणी जे आहे ते पाण्याचं वाफेत रूपांतर करण्यासाठी तिथे यूज केली जाते हीट। ह्याची जी हीट आहे ती रेग्युलर हीटपेक्षा किंवा कोलच्या हीटपेक्षा खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे काय होतं तर वॉटरचं जे काय ते बाष्पीभवनात किंवा वाफेत रूपांतर होतं आणि ती वाफ पुन्हा आपण काय देतो तर टर्बाईन देतो। टर्बाईन त्याचे मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतं आणि नंतर ते मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला देतो आणि जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करतं। हे झालं न्यूक्लिअर पॉवर स्टेशन। त्यानंतर नेक्स्ट आहे डिझेल पॉवर स्टेशन। आता डिझेल पॉवर स्टेशनमध्ये काय केलं जातं तर ऑइल इंजिन जे काय असतात त्या ऑइल इंजिनमध्ये डिझेल ऑइल आपण बर्न करतो आणि तिथं थर्मल एनर्जी निर्माण करतो आणि ही थर्मल एनर्जी पुन्हा आपण जनरेटरला देतो की जेणेकरून जनरेटर पुन्हा ती थर्मल एनर्जीचं रूपांतरण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करेल। अशा प्रकारे हा डिझेल पॉवर स्टेशन आहे। आणि त्यानंतर आणखीन एक आहे आणखीन जास्त आहेत त्यातलं आणखीन एक सांगतो तुम्हाला गॅस टर्बाईन किंवा गॅस थर्मल प्लांट। ह्यामध्ये काय करतात गॅस यामध्ये काय करतात गॅस थर्मल पॉवर प्लांटमध्ये तर जी काय गॅस टर्बाईन यूज करतात आणि गॅस काय करतं तर हीट निर्माण करतं आणि त्यामुळं ते जे गॅस टर्बाईन ते गॅस टर्बाईन रिव्हॉल्व होतात आणि मेकॅनिकली तयार होऊन पुन्हा ते आपण जनरेटरला देतो म्हण आणि त्यानंतर ती जी काय जनरेटर काय करतात पुन्हा त्या मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतात। आता ह्यातून काय झालं तर मोस्टली काय केलं जातं तर हीट हे आपण इथे यूज केलेलं आहे थर्मल पॉवर म्हणून काय केलं तर हीट हे आपण यूज केलेलं आहे आणि त्या हीटचं पुन्हा आपण काय करतो इलेक्ट्रिसिटीमध्ये निर्माण करतो। मग त्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस असू दे स्टीम प्रोसेस असू दे किंवा गॅस प्रोसेस आपण यूज केले गॅस थर्मल पॉवर स्टेशन असू दे। प्रत्येकामध्ये आपण काय केलं तर वॉटर असू दे ती वॉटर आपण काय करतो हाय टेम्परेचरला वाफे त्याचं रूपांतर करतो आणि ते पुन्हा ते टर्बाईनला देऊन टर्बाईन थ्रू कपलिंग टर्बाईनचं कपलिंग देऊन जनरेटर थ्रू आपण काय करतो इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करतो। हे झाले आपले असे पाच पॉवर स्टेशन। आता यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला साईट सिलेक्शन। थर्मल पॉवर स्टेशनची जी काय साईट सिलेक्शन प्रोसेस आहे ती बघायची आहे। आता हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण हा क्वेश्चन आपल्याला मोस्टली विचारलेला आहे एक्झामसाठी सिक्स। आता क्वेश्चन काय विचारलेला आहे तर स्टेट एनी सिक्स फॅक्टर्स गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ साईट फॉर थर्मल स्टेशन अँड एक्सप्लेन इच इन ब्रीफ। चार मार्कासाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे। चार मार्कासाठी हा काय केलं क्वेश्चन विचारलेला आहे मोस्टली क्वेश्चन विचारलेला आहे। आता
सिंपल आहे. साईट सिलेक्शन का महत्त्वाचं आहे, साईट सिलेक्शन ही थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय महत्त्व काय त्याचं, सिंपल आहे. कोणतीही ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्शन करतो, बिल्डिंग बांधतो किंवा आपलं घर बांधतो, एखादी शाळा असेल, उद्योग असेल, फर्म असेल, त्या प्रत्येक ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळी साईट सिलेक्शन हे महत्त्वाचं क्रायटेरिया आहे. काहीतरी आपलं एक डोकं असतं, कारण का तर महत्त्वाचं काय तर रॉ मटेरियल जे आपण यूज करणार आहे ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे, साईट चांगल्या ठिकाणी पाहिजे की जिथून बाकी जे काही आपले रिसोर्सेस आहेत किंवा आपण तिथं काय सप्लाय करणार आहे ते इझिली तिथं आपण पोचलं पाहिजे, त्यामुळे काय होईल आपलं जे काय कॉस्ट आहे ते कमी होईल, अशा प्रकारे इथं थिंकिंग केलं जातं. सिमिलर आपण जे आपल्या वैयक्तिक जीवनात जे थिंक करतो ते इथं साईट थर्मल पॉवर प्लांटमध्ये सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे, बरोबर. तर ह्यातला पहिला जो पॉईंट आहे तो लोकेशन ऑफ द पॉवर प्लांट, पहिला जो पॉईंट आहे तो आहे लोकेशन ऑफ द पॉवर प्लांट. आता ज्या आपण पॉवर प्लांटची लोकेशन ठरवत असतो त्यावेळी काय असतं तर मेनली हा जो आपण प्लांट सुरू करणार आहे तो लोड सेंटर जिथं असेल, म्हणजे काय जिथं हा प्लांट सुरू करणार आहे त्या प्लांटपासून जवळच्या एरियाला मॅक्झिमम आपण काय करणार आहे तर आपली इलेक्ट्रिसिटी ही डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे, जवळच्या एरियामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. आता जवळच्या एरियामध्येच का म्हणतो मी, तर समजा जर इलेक्ट्रिसिटी जर लांब असेल, आपण जर इथे स्टार्ट करणार आहे त्या स्टार्ट पासून काय असेल, सपोज हा ए पॉईंट आहे इथं आपण प्लांट स्टार्ट करणार आहे आणि इथून खूप लांब असं एक बी पॉईंट आहे जिथं इंडस्ट्रीचं बल्क ऑफ इंडस्ट्री आहे किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत, तिथं जर आपण तिथं पण जर आपण इलेक्ट्रिसिटी नेणार असेल त्या प्लांटपासून खूप लांब आहे, आता मी फक्त ॲरोन दाखवतोय खूप लांब आहे असेल तर काय लागणार तर आपल्याला ट्रान्समिशन लाईन तिथं पण करावं लागेल, बरोबर. ट्रान्समिशन लाईन लागणार आपल्याला आणि त्याची काय होणार कॉस्टिंग काय होणार ट्रान्समिशन लाईनची जास्त होणार. सपोज इन्स्टेड ऑफ दिस म्हणजे ह्याच्याऐवजी काय तर ह्याच्या जवळ सी आहे, ह्याजवळ काय सी हा एक बल्क ऑफ द इंडस्ट्री जी आहे बीपेक्षा जवळ आहे तर काय होणार इथं जी काय ट्रान्समिशन लाईन आहे हे काय असणार कमी असणार आहेत, बरोबर. इथं काय असणार ट्रान्समिशन लाईन जे काय त्या कमी असणार आहेत, म्हणजे त्यांची जी काय लांबी असेल किंवा तिथं पण जे काय डिस्टन्स आहे ते कमी असणार आहे, त्यामुळं इथल्यापेक्षा ए टू बी पेक्षा बी टू सी काय असणार आहे ट्रान्समिशन लाईन कमी असणार आहे, त्यामुळे आपली जी काय ए टू सी आहे ती आपली ट्रान्समिशन लाईनची कॉस्ट काय होणार आहे कमी होणार आहे, म्हणजे आपल्याला ते इकॉनॉमिकल परवडणार कुठलं आहे तर ए टू सी परवडणार आहे, त्यामुळं अशा ठिकाणी आपण काय करतो तर आपला पॉवर प्लांट एस्टॅब्लिश करतो, बरोबर. देन नेक्स्ट ह्यातलं काय पॉईंट असलं आहे लोकेशन ऑफ द पॉवर प्लांटमध्ये, तर जी काय आता आपल्याला जो काय थर्मल पॉवर प्लांटला रॉ मटेरियल लागणार आहे तो मेन म्हणजे कोळसा लागणार आहे, दगडी कोळसा लागणार आहे, बरोबर. कोळसा म्हणजे काय आता दगडी कोळसा मी कोल म्हणतो, बरोबर. तो आपला कुठून मिळतो तर नॅचरली तो आपल्याला काय मिळतो खनितून मिळतो, माईनमधून मिळतो, कोल खनितून मिळतो. मग असे जे काय आपण पॉवर प्लांटचे जे काय लोकेशन बघणार आहे ते जास्तीत जास्त कोल माईन म्हणजे दगडी कोळसा जे काय खणी आहे त्याच्या जवळ असावं की जेणेकरून दगडी कोळसा आपल्यापर्यंत इझिली अवेलेबल होईल आणि बाय रोड किंवा बाय रेलसुद्धा तो आपल्यापर्यंत पोहोचेल, त्यामुळे आपले जे काय इकॉनॉमिकल जे काय खर्च येणार ट्रान्सपोर्टेशनसाठी तो काय असेल आपला कमी लागेल. हाय हे झालं लोकेशन ऑफ द पॉवर प्लांटचं उद्दिष्ट. जर आपण ह्या लोकेशनबद्दल जर अभ्यास केला तर महाराष्ट्रात जे काही पॉवर प्लांट्स आहेत ते मोस्टली कुठं आहेत तर विदर्भ, खानदेश, मराठवाडा की जिथं जे काही दगडी कोळसा आहे तो इझिली अवेलेबल होईल रोडनं असेल, रेल्वेनं असेल. तर हे झालं लोकेशन ऑफ द पॉवर प्लांट. देन नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ द लँड. कॉस्ट ऑफ द लँड म्हणजे जमिनीची जी काही दर आहे तो आपण इथं कन्सिडर करणार आहे. आता जमिनीचा दर कसा कन्सिडर करतो तर एक जनरल आपल्याला माहीत आहे की शहरापेक्षा ग्रामीण भागात जमिनीचा जो काय दर आहे किंवा रेट जो आहे तो कमी आहे, बरोबर. शहरापेक्षा ग्रामीण भागात जमिनीचा दर कमी आहे.
ज्यावेळी आपण हा प्लांट एस्टॅब्लिश करणार त्यावेळी त्याचं लेआउट वगैरे केलं जातं आणि हे जे प्लांट असतात थर्मल पॉवर प्लांट असून ते खूप मोठे असतात, त्यांना खूप मोठी जमीन लागते. मग ते 4 ते 6 एकर पर मेगावॅटसाठी पण आपण जनरेट करू शकतो, पण जास्तीत जास्त त्यांना जमिनीची जागा लागते. आता ह्यात एवढी जागा कशासाठी, तर फक्त प्लांटसाठी नाही. बॉयलर आता मी तुम्हाला काय सांगितलं, बॉयलर आहे, कोळसा आहे, बरोबर, फक्त त्यासाठी लागणार नाही. तर आपल्याला जो का प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे, जो का आपण कोळसा आणणार आहे म्हणजे कोल आहे तो कुठे तर स्टोअर करायला लागणार आहे, ते कोल स्टोरेजसाठी आपल्याला थोडी जागा लागेल. त्यानंतर ज्यावेळी आपलं कोल बर्न करणार आहे त्यानंतर जी काय राख मिळणार आहे, मग त्या राखला आपण काय म्हणतो, ॲश म्हणतो, ती साठवून ठेवली पाहिजे, नंतर ती विकली पाहिजे, त्यासाठी साठवली पाहिजे, त्यासाठी थोडी जागा लागणार आहे. आता आपल्या अशा पॉवर प्लांटला जे काय स्टाफ आहे तो स्टाफ हा खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल असा लागतो आणि तो 24 असा लागतो. त्यामुळे त्यांचे राहण्यासाठी जे काही क्वार्टर्स आहेत ते क्वार्टर्स अवेलेबल केले पाहिजेत. पुन्हा जर आपण बघितलं स्टीम ही वॉटरपासून जनरेट होते, वॉटरसाठी पण लागणार, वॉटरसाठी जागा लागणार. ह्या सगळ्या कन्सिडरेशन करून जी काय जमीन आहे, जमीनचा दर आहे तो आपल्याला जमीन आहे ती जास्त प्रमाणात लागणार आहे, ती रिजनेबल रेटमध्ये किंवा ॲज चीप ॲज म्हणजे कमीत कमी दरात आपल्याला ती अवेलेबल झाली पाहिजे, जास्त झाली पाहिजे. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आहे ॲश डिस्पोजेबल. आता ॲश डिस्पोजेबल फॅसिलिटी म्हणजे काय असतं? ॲश म्हणजे तर काय राख, डिस्पोजेबलमध्ये जी कशाप्रकारे आपण विल्हेवाट किंवा काय करणार आहे हे महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळी कोळसा हा मेन जो काय रॉ मटेरियल असल्यामुळे काय होतो, ज्यावेळी आपण ते जाळतो त्यानंतर काय होतं, तर त्याची जी काय राख असते ती राख आपल्याला स्टोअर करायला लागते. पण ती नुसतं स्टोअर करून चालते का? कारण खूप मोठ्या प्रमाणात त्याची राख आपल्याला स्टोअर करायला लागणार आहे. मग अशावेळी काय करतो, तर हे काय ॲश डिस्पोजेबल आहे हा खूप मोठा अडचण होते, कारण आपण ती परत यूज करू शकत नाही आपल्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये. त्यासाठी काय करावं लागतं? तर अशा काही इंडस्ट्रीज असतात की ज्यांना राख कोळशाची जी दगडी कोळसा आहे त्या दगडी कोळशाच्या राखेची गरज असते, त्यांना आपण काय करू शकतो, ही अशा प्रकारची जी राख आहे ती किंवा ॲश जी काय आहे ते आपण त्यांना विकू शकतो, सोल्ड करू शकतो. हा झाला तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट काय, तर लार्ज क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ द वॉटर. आता आपण इथं काय बघितलं, तर पाण्याचं काय होणार, वाफेत रूपांतर होणार, त्यासाठी आपल्याला काय लागणार, तर मुबलक प्रमाणात आपल्याला काय लागणार आहे, तर पाण्याची गरज आहे आपल्याला थर्मल पॉवर प्लांटमध्ये. आता अशावेळी काय करतो, तर 1 टन जर कोळसा आपल्याला बर्न करत असेल आणि त्यापासून जर टर्बाईन ड्राईव्ह करण्यासाठी जर वाफ तयार करत असेल, तर आपल्याला 550 × 10³ किलोग्राम ऑफ द वॉटर आपल्याला गरजेची आहे. आता कसं काय होतं, काही काही वेळा काय होतं, अशा प्रकारे जे प्लांट आपण निर्माण करतो त्यावेळी आणखीन एक बघितलं जातं की जे काही आपल्याला पाणी लागणार ते मुबलक प्रमाण असल्यामुळं शक्यतो डॅम जे असतात त्या ठिकाणी किंवा रिव्हर किंवा आपण म्हणतो की कॅनॉल यांच्या शेजारी जिथे बारमाही पाणी आहे तिथे आपण काय करू शकतो, तर असे प्लांटची निर्माण करण्याची शक्यता असते. त्यानंतर जर ते अवेलेबल नसेल तर आपण काय करतो, तर मुबलक प्रमाणात वॉटर सेव्ह करून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर कूलिंग टॉवरसुद्धा आपण इथं तयार करू शकतो. परंतु जर कूलिंग टॉवर जर ॲडिशनल जर रिक्वायर असेल, आणखीन जर त्याची रिक्वायरमेंट जर आपण दिली, तर काय होतो, तर आपला कन्स्ट्रक्शनल कॉस्ट जो आहे तो इन्क्रीज होतो, तो वाढतो, बरोबर आहे, तो आपल्याला नको आहे. त्यामुळे शक्यतो आपण काय करतो, तर रिव्हरच्या साईडला किंवा डॅमच्या किंवा कॅनॉलच्या साईडला आपण काय करतो, असे प्लांट निर्माण करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ फ्युल ॲट चीप रेट. कॉस्ट ऑफ फ्युल, एक वन मिनिट, कॉस्ट ऑफ फ्युल ॲट चीप रेट. आता आपल्याला काय आत्ता सांगितलं मी की कोळसा म्हणजे कोल जो आहे तो आपल्याला मेन फ्युल असल्यामुळं तो आपल्याला मुबलक प्रमाणात लागणार आहे, खूप लागणार आहे.
त्यामुळे तो जास्तीत जास्त मॉडरेट रेटला किंवा कमीत कमी रेटला मिळणं हे आपल्याला गरजेचं आहे. नेक्स्ट आहे की क्वालिटी ऑफ लँड. जी काही जमिनीवर आपण तो प्लॅन उभारणार आहे किंवा तयार करणार आहे त्यासाठी जी काही क्वालिटी आहे जमिनीची ती खूप महत्त्वाची आहे. का तर प्रत्येक आपल्या प्लॅनचं फाउंडेशन असेल किंवा जे काही मेनी ॲक्सेसरी आपण तिथे यूज करणार आहे त्या प्रत्येक ॲक्सेसरीसाठीसुद्धा ते फाउंडेशन लागणार आणि त्या फाउंडेशनसाठी जमीनही चांगली लागणार आहे. सपोज जर आपली जमीन खडका किंवा रॉकी असेल, पाषाणयुक्त असेल, तर काय होतं तर आपल्याला तिथं ब्लास्टिंग वगैरे करायला लागतं आणि त्या ब्लास्टिंगसाठी एक्स्ट्रा खर्च वगैरे येईल. बरोबर, म्हणजे खर्च वाढू द्यायचा नाही आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये. किंवा मार्शी असेल, मार्शी लँड म्हणजे काय म्हणतात तर त्याला आपण दलदलीची जमीन म्हणतो, त्याच ठिकाणीसुद्धा आपण असे प्लांट उभारू शकत नाही. तर का? तर त्यामध्ये आपल्याला पुन्हा फाउंडेशन इन्क्रीज कर पाईल फाउंडेशन वापरावं लागतं आणि त्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला जी काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती मोजावी लागेल. मग अशा प्रकारचे दोन्हीसुद्धा आपण कन्स्ट्रक्शनसाठी जमिनी वापरू शकत नाही, त्यासाठी आपण एक चांगल्या क्वालिटीची जमीन आपल्याला ह्या प्लांटसाठी रिक्वायर आहे की जी आपल्या कॉस्ट आहे कन्स्ट्रक्शनसाठीचा तो कमीत कमी करेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अवे फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया. अवे फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया, आता अवे फ्रॉम पॉप्युलेटेड एरिया का? तर ज्यावेळी हा प्लांट सुरू होईल त्यावेळी काय होणार आहे तर कोळसा जळल्यामुळे जे काय राख असतील, स्मोक असतील, फम्स असतील, आईस पार्टिकल्स असतील, ते काय होणार आहे ते तयार होणार आहे कोळसा जळल्यामुळे. आणि ते काय होणार आहे तर नियर बाय एरियास काय करतील, ते दूषित करतील. जर अशा ठिकाणी जर जास्त लोकं राहत असतील तर त्यांना काय होणार तर त्यांच्या जे काय हेल्दी लाईफ आहे त्या हेल्दी लाईफवर त्यांचा परिणाम होईल. त्यामुळे असे जे काही प्लांट आहेत ते अवे फ्रॉम आपण पॉप्युलेटेड एरिया तयार करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे की लेबर अवेलेबिलिटी. नेक्स्ट आहे लेबर अवेलेबिलिटी. आता लेबर अवेलेबिलिटी म्हणजे काय, ह्याच्या आधी सांगितलं की आपल्याला जे काही लेबर्स लागणार आहेत ह्या प्लांटसाठी ते मुबलक प्रमाणात आहेत, खूप लागणार आपल्याला लेबर्स. आणि ते काय लागणार तर 24 आवर आपल्याला तिथं काम चालू असणार आहे आणि त्या 24 तासासाठी जे काय लेबर लागणार आहेत त्यासाठी त्यांना पगारसुद्धा दिला पाहिजे आणि प्लस ते काय केले पाहिजे तर 24 तास त्या प्लांट शेजारीच ते राहायला असले पाहिजेत की जेणेकरून कधीही त्यांना ते तिथे अवेलेबल असतील. बरोबर. आणि त्यानंतर लास्ट पॉईंट आहे यात इंडस्ट्री नियर बाय. आता हे जर आपण सगळं झालं तयार केलं, आपला जो का प्लांट सुरू झाला, थर्मल पॉवर स्टेशन सुरू झालं, तर त्यातून जी काय इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे, मेगावॅट्समध्ये असणार आहे. बरोबर. मग अशी इलेक्ट्रिसिटी नुसता तयार करून चालेल का, तर आपल्याला काय करणार आहे ती मेगावॅट्स जी काय इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला पुन्हा जे काही इंडस्ट्रीज असतील त्या इंडस्ट्रींना आपल्याला ती सप्लाय करायला लागणार किंवा ती इंडस्ट्रींना आपल्याला ती द्यायला लागणार आहे. अशा त्यामुळे करण्यानंतर आपलं जे काही पॉवर स्टेशन आहे त्या पॉवर स्टेशनच्या जवळ स्मॉल असू देईल, मिडियम असू देईल किंवा लार्ज स्केल असू देईल वेगवेगळ्या इंडस्ट्री ह्या अवेलेबल हव्यात. हे झालं साईट सिलेक्शन ऑफ थर्मल पॉवर स्टेशन. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 4 मार्काला क्वेश्चन हा विचारलेला आहे ह्याच्या सुद्धा थिअरीला. त्यानंतर ह्यात आपण काही प्रकारचे जे काही फ्यूल यूज करतो, मग आता कोळसा असू देईल, सॉलिड असू देईल, लिक्विड असू देईल, गॅसेस असू देईल, अशा प्रकारचे आपण थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वेगवेगळे फ्यूल्स यूज करतो. त्यातला मेन जो कोल आहे, कोळसा जो आहे तो आपण वाईडली यूज करतो. फ्यूल सॉलिड फ्यूलमध्ये जो कोळसा आहे तो आपण वाईडली यूज करतो. ऑइल जे काय आहेत जर मुबलक प्रमाणात आणि कमी स्वस्त दरात जर आपल्याला ऑइल मिळत असेल तर ते ऑइल आपण काय करतो ॲज अ फ्यूल म्हणून यूज करतो. आणि जे काही गॅसेस म्हणून आपण फ्यूल म्हणून यूज करणार ते खूप कमी प्रमाणात आपण यूज करतो. आता ह्यानंतर नेक्स्ट जी काय स्लाइड आहे ती आहे लेआउट ऑफ द बेसिक थर्मल पॉवर प्लांट. बेसिक थर्मल पॉवर प्लांट. आता इथं काय बघितलं आपण तर जनरेटर काय करतं, जनरेट स्टेशन और अ जनरेटिंग स्टेशन विच कन्वर्ट हीट एनर्जी ऑफ कोल
कंबक्शन इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज नोन ऐज स्टीम पावर स्टेशन। स्टीम पावर स्टेशन म्हणजे काय? तर कोळसा कंबक्शन होऊन म्हणजे कोळसा जळून त्यापासून हीट निर्माण होऊन त्या हीट हीटचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जे काय कन्वर्जन केलं जातं त्याला आपण म्हणतो स्टीम पावर स्टेशन। आज जर आपण इथं बघितलं तर इथं ब्लॉक डायग्राममध्ये तीन पार्ट आहेत किंवा तीन इनपुट्स आहेत, बरोबर। एक आहे एअरचा आहे, एक कोलचा आहे आणि एक वॉटरचा आहे। हे तीन मेन इनपुट्स आहेत किंवा मेन पार्ट आहेत ह्या बॉयलरचे। आता यात जी काही स्टीम तयार होणार आहे बॉयलरमध्ये, इथं पहिलं आपण कोल आहे, इथं वॉटर आहे आणि इथं एअर आहे, हे तिन्ही आपण काय करतो बॉयलर देतो। बॉयलर काय करणार आहे, कोल ज्यावेळी जळणार आहे त्यावेळी वॉटरचं रूपांतर काय करणार, स्टीममध्ये करणार आहे आणि स्टीम पुन्हा काय करणार आहे तर टर्बाईनवरती स्टीम प्रोड्यूस करणार आहे। आणि ही टर्बाईनला प्रोड्यूस झाली स्टीम काय करणार, तर टर्बाईन रिव्हॉल्व करणार। इथं काय केलं आहे तर टर्बाईन आणि अल्टरनेटर हे कपल केलं आहे। जर टर्बाईन रोटेट होत असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग अल्टरनेटसुद्धा रोटेट होतो आणि आपल्या इथे काय मिळते, इलेक्ट्रिकसिटी मिळते। आता इथे जे काही इथे कंडेन्सर दाखवलं, इथून जी काही स्टीम आलेली आहे ती पुन्हा काय केली जाते, टर्बाईन रिव्हॉल्व झाल्यानंतर जी स्टीम आहे ती पुन्हा कंडेन्सरला पडते। कंडेन्सर काय करतो, ती जी काय स्टीम आहे ती पुन्हा त्या स्टीमचं कंडेन्सर वॉटरमध्ये रूपांतर करतं आणि पुन्हा ते काय करतं, आपण काय करतो ती वॉटर बॉयलरला देऊ शकतो, म्हणजे पुन्हा ते वॉटर आपण यूज करू शकतो। हे झालं बेसिक लेआउट ऑफ द थर्मल पॉवर प्लांट। ह्यातसुद्धा क्वेश्चन विचारलेलं आहे, पण जुन्या स्कीमला विचारलेला आहे, ह्या स्कीममध्ये अजून तर ह्या क्वेश्चन विचारला नाही, पण सिम्पल आहे, तुम्ही सांगू शकता। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ह्यातले पार्ट, ह्यातलाच पार्ट आहे। आता ह्यावर क्वेश्चन काय विचारत ह्या, तर ह्यावर क्वेश्चन विचारतात, ड्रॉ अँड लेबल्ड स्कॅमॅटिक ब्लॉक डायग्राम ऑफ थर्मल पॉवर प्लांट शोईंग ऑल द कंपोनंट्स ऑफ द प्लांट। क्वेश्चन आणखी रिपीट करतो, ड्रॉ अ लेबल्ड स्कॅमॅटिक ब्लॉक डायग्राम ऑफ थर्मल पॉवर प्लांट शोईंग ऑल द कंपोनंट्स ऑफ द प्लांट। हा जो क्वेश्चन आहे हा 4 मार्कला विचारलेला आहे। चार मार्कसाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे। आधी तुम्हाला वेगळे पार्ट दिसतात, बॉयलर आहे, ऐश हँड बॉयलर आहे, ऐश स्टोरेज आहे, ऐश हँडलिंग प्लांट आहे, कोल स्टोरेज आहे, कोल हँडलिंग प्लांट आहे, एअर प्री हीटर आहे, इकोनॉमिझर आहे, सुपर हीटर आहे, टर्बाईन आहे, जनरेटर आहे, कंडेन्सर आहे, वेगवेगळे ते आपण ब्लॉक आपलं हाय प्रेशर कुठं असणार, लो प्रेशर कुठं असणार आहे, कंडेन्सर एक्स्ट्रॅक्ट पंप म्हणजे काय, वॉटर आपण कुठनं घेणार आहे तिथं कंडेन्सरला, कूलिंग वॉटर कुठं असणार आहे, हे इथे वेगवेगळे पार्ट आपण इथं डायग्राममध्ये दाखवलेले आहेत। आता इथं वर्किंग आपल्याला बघायचं आहे, तर सुरुवातीला काय केलं जातं, तर जो का आपला कोल म्हणजे मेन जो आपला फ्यूल आहे, कोल म्हणजे कोळसा, हा आपण घेतो बाहेरून आणतो आणि कोल हँडलिंग प्लांटमध्ये येतो, म्हणजे कोल जो प्लांट आहे, कोल स्टोरेज प्लांट, तिथून तो इथं कोल हँडलिंग थ्रू आपण काय करतो, बॉयलरला आणतो, बरोबर आहे। इथं काय, इथून बघा एअर प्री हीटर आहे, एअर प्री हीटर तो काय करतो, तो इथून एअर ह्या बॉयलरमध्ये इन्सर्ट करतो, हे समजलं। एअर काय करतं, तर इथून एअर इथं बॉयलर बॉयलरमध्ये येणार। नेक्स्ट वॉटर जी काय आहे, आता इथं बघा रिव्हर ऑर कॅनल दाखवलेला आहे इथं, बरोबर। इथून काय केलं तर सर्क्युलेटर पंप थ्रू कंडेन्सरमध्येही वॉटर नेली जाते, जर आपण कंडेन्सर प्लांटमध्ये असेल तर कंडेन्सरकडून ही वायर काय येते, कंडेन्सेटर एक्स्ट्रॅक्शन पंपकडून, लो प्रेशर हीटरकडून, हाय प्रेशर हीटरकडून, आपण काय येतो इकोनॉमिझरकडून, ही पुन्हा काय करतात, तर बॉयलरला आपण काय करणार, ही वॉटर देणार आहे।
समजलं कुठून काय येणार आहे। तर आता ह्यानंतर काय होणार आहे, जो आपण कोळसा ह्या बॉयलरमध्ये इन्सर्ट केलेला आहे किंवा आपण कंबक्शनसाठी घातलेला आहे, त्याच्या लोअर ह्या बॉयलरच्या लोअर पोर्शनला काय करतो आपण, तर वॉटर आपण फिट करणार आहे, बॉयलरच्या लोअर पोर्शनला वॉटर फिट करणार आहे, आणि इथून कोळसा आपण इथं बर्न करणार आहे। एअर काय तर कोळशाला बर्न करण्यासाठी आपण इथं यूज करणार आहे। ज्यावेळी कोळसा बर्न होईल त्यावेळी काय होणार, तर कोळशाच्या बर्निंगमुळे हीट प्रोड्यूस होणार, आणि इथून हीट प्रोड्यूस झाल्यामुळं इथं काय होणार आहे, तर स्टीम तयार होणार आहे, वॉटरची पाण्याची काय होणार आहे, तर वाफेत रूपांतर होणार आहे, आणि ही जी वाफ आहे ती आपण काय करणार आहे, सुपरहीटरला देणार आहे। बरोबर, स्टीम तयार झाली, स्टीम काय जी तयार होणार आहे ती काय असणार, ओलसर स्टीम असणार आहे। बरोबर, ती ओलसर स्टीम असणार आहे, आणि ती पुन्हा काय करणार आहे, आपण ह्या सुपर हीटरला देणार आहे। ह्या सुपर हीटर काय जी काय स्टीम आहे, इथं दाखवलेलं आहे बघा, स्टीम बॉयलर फीड पंप कोण आपण काय करणार आहे, तर ह्या सुपर हीटरला ही स्टीम आपण पुन्हा इथून बॉयलर फीड पंपकडून बॉयलरकडून जी काय ओलसर स्टीम आहे ती आपण पुन्हा सुपर हीटरला देणार आहे। आणि त्याचवेळी काय असतं, तर बॉयलरमधून हॉट गॅसेस म्हणजे गरम गॅसेस काय होतात ते आउटवर्ड येतं, त्याला आपण काय म्हणतो, फ्लू गॅसेस। ते फ्लू गॅसेससुद्धा आपण काय करतो, सुपर हीटरला देतो। पुन्हा जी काही ओलसर स्टीम इथं आल्या सुपर हीटरला आलेली असते आणि हे गॅसेस इकडून इथं आलेले असतात, त्या गॅसेसच्या हीटमुळं काय होतं, ही जी इथं स्टीम आलेली असते, वेट स्टीम जी काय असते ती काय होते, जी काय वेट स्टीम आहे ती काय होते, फ्लू गॅसेसमुळं ड्राय होते, आणि ती ड्राय झालेली स्टीम आपण काय करतो, वॉल्व थ्रू काय करतो, टर्बाईनला देतो। जी काय सुपर हीटेड झालेली स्टीम आहे किंवा जी काय ड्राय स्टीम आहे ती आपण काय करतो, ह्या वॉल्व थ्रू टर्बाईन देतो। टर्बाईन जो आहे त्या टर्बाईनला काय असतं, तर वेगवेगळे ब्लेड्स असतात त्या शाफ्ट्सवर, आणि शाफ्ट काय असतो, तो इझिली मूव्ह होत असतो, मुव्हेबल असतो, फ्री असतो तो मूव्ह होण्यासाठी। मग ज्यावेळी ही स्टीम त्या शाफ्टच्या ब्लेड्सवर प्रोड्यूस होते किंवा येते, इम्पेज होते, त्यावेळी काय होतात, तर जो का टर्बाईनचा शाफ्ट आहे तो शाफ्ट काय होतो, रिव्हॉल्व होतो। बरोबर, इथून हा शाफ्ट काय होणार, रिव्हॉल्व होणार हा शाफ्ट। हा शाफ्ट, टर्बाईनचा शाफ्ट आणि जनरेटरचा शाफ्ट हा एकमेकाला इथं कपलिंग केलेलं आहे, म्हणजे काय, एकमेकाला इथं अटॅच केलेलं आहे। एकमेकाला अटॅच केल्यामुळे काय होतं, जसं जसं हा टर्बाईनचा शाफ्ट रिव्हॉल्व होईल तसं काय होतं, जनरेटरचा शाफ्टसुद्धा रिव्हॉल्व होतो किंवा रोटेट होतो। आता हे दोन्ही रोटेट झाल्यामुळे काय होतं, तर जनरेटरच्या आउटपुटला जनरेटर काय करतो, तर जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार करतो। इथं थ्री फेज सप्लाय दिलं आहे RYB, त्यामुळं हा जनरेटर जसा शाफ्ट रोटेट होईल त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळणार आहे। बरोबर, आता इथून जे काय वाफ असते किंवा स्टीम असते ती काय करतो, एक्झॉस्टेड झालेली स्टीम पुन्हा आपण काय करतो, कंडेन्सरला देतो इथं। आता कंडेन्सर काय करतात, तर ही जी स्टीम आहे हे काय करतात, हे ज्या स्टीमचं पुन्हा थंड करतात ती स्टीम, आणि पुन्हा ह्याचं काय करतात, वॉटरमध्ये रूपांतर करतात, आणि ती पुन्हा वॉटर काय करतो आपण, सर्क्युलेटर पंप थ्रू कंडेन्सरला देऊन पुन्हा ती आपल्याला बॉयलरला देऊ शकतो, लो प्रेशर टू हाय प्रेशर आणि इकोनॉमायझरकडून ती देऊन त्याचं पुन्हा आपण पाण्यात रूपांतर करू शकतो। आता ही जी प्रोसेस झाली ह्यात आपल्याला काय मिळालं, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण झाली। आता ज्यावेळी आपण कोळसा बर्न करणार आहे, त्या कोळसा बर्न केल्यामुळे कोळसा आहे त्याचं तर राहणार नाही, त्याची तर राख होणार, ती जी काय राख झालेली आहे ती आपल्याला पुन्हा काय करतो, तर या स्टोरेजला देणार, आयस हँडलिंग प्लांटकडून ती आय स्टोरेजला येणार, आणि आय स्टोरेजला आल्यानंतर पुन्हा ती काय आपण करतो, वेगवेगळ्या जे काही इंडस्ट्री असतील वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आपण पुन्हा ती ॲश किंवा जी काय राख आहे ती आपण पुन्हा सर्क्युलेट करणार आहे किंवा जी काय ती सोल्ड करणार आहे। तर हे झालं आपलं पूर्ण वर्किंग ऑफ द थर्मल पॉवर प्लांट।
थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला ह्याचा पुढचा भाग बघू. थँक्यू व्हेरी मच.